सांगलीच्या मिरचेत संजय काका पाटलांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. भाजपच्या नगरसेवकांनी संजय काकांवर नाराजी व्यक्त केलेली आहे. 10 वर्ष खासदार कुठे होते असा सवाल नगरसेवकांनी केला. तर विशाल पाटलांनाच मदत करणार अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतल्याची माहिती समोर येते. विशाल पाटील जे काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते पण ते आता अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळते आणि त्यांना आपण मदत करू असा इशारा भाजपचे नगरसेवक देत आहेत. लोकसभेचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना मिरज शहरातील भाजपच्या नगरसेवकांनी जाहीर पाठिंबा देत विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजेरी लावली होती. तर भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्यावर तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. मिरज शहरातील भाजप नगरसेवकांचा हा गट उघडपणे विशाल पाटील यांच्या प्रचारात उतरलाय. भाजपनं जर देशामधला राज्यामधला तालुक्यामधला आणि ग्रामीण भागातला आणि शहराचा विकास भाजपने केला असेल तर आपण सगळ्यांनी भाजपचे म्हणून आपण आपलं कर्तव्य बजवायला पाहिजे आणि आपण मोदी साहेबांच्या पाठीशी करायला पाहिजे. काकाला मत तेच कमलाला मत, कमलाला मत तेच मोदीला मत. आणि ह्या वेळेला अगली बार 405 हे जे डिक्लेअर केलेलं आहे ह्याला पूर्ण करण्यासाठी आपण सगळे हात लावा हीच मी विनंती केली. आम्ही कसल्याही परिस्थितीत भाजपचंच काम करणार नाही. आम्ही विशालदादा पाटलांचंच काम करणार आहे. जरी आम्हाला सुरेश खाडेसाहेबांनी जरी सांगितले असेल तरी खाडेसाहेबांना त्यांचं वैयक्तिक काय असेल तर आम्ही काम करायला तयार आहे. घरदार सोडून मी 6 महिने त्यांच्यासाठी फिरायला तयार आहे. कारण तिने वार्डात इतका पैसा दिला आहे आम्हाला दलित वस्तीच्या माध्यमातून की आम्हाला नको नको रस्ते सुचवायला मुश्किल पडली. त्यामुळे सुरेश खाडेंच्याबद्दल आमच्या मनात काही नाही. सुरेश खाडेंच्याबद्दल आम्ही काम 100% करणार पण या खासदारांच्याबद्दल आम्ही काम करू शकणार.